पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. हे टायर पंचर, मी तुमच्याशी काय बोलत बसली आहे? मला एकदम उशीर होतोय. काय मिस्टर वाबी साबी, तुम्ही आपल्याला लिफ्ट नाही देणार का? ऑफकोर्स देणार. थँक यू. सॉरी बर का, मी तुम्हाला लिफ्ट द्या म्हणाले पण नेमकं तुम्हाला जायचे कुठे हेच विचारलं नाही. माझ्यामुळे लेट तर होत नाहीये ना तुम्हाला? नाही, इट्स ओके, मी त्या दिशेने चाललो. मग ठीक आहे. आणि थँक्यू लिफ्ट साठी. वेलकम. स्वामी, हा माणूस फार चांगला आहे, मला याच्यापासून काही लपवायचं नाहीये. हे खरं बोलते की खोट? हिला खरंच काही माहिती नाहीये का? आणि खोट बोलत असेल तर सगळे जे काही बोलले ते सगळं हिने ठरवून केलं नसेल? पण मग ही मेकॅनिक आहे आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं असं का सांगते? लोक डोळ्यात डोळे घालून खोटं कसं वागू शकतात मला काही कळतच नाही. गिल्टी कसं नाही वाटत या लोकांना? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सॉरी, मी खोट बोलले तुमच्याशी. काय? मी खोटा नंबर दिला तुम्हाला. माझ्या लहान भावाचा होता. पण असं का केलं तुम्ही? काय करणार मिस्टर वाबी साबी, मुलगी आहे ना मी, सेफ साईड ठेवावी लागते. पण खरं सांगायचं तर मला खोट्याची आणि खोटेपणाची खूप चीड आहे. पण मीच खोटी वागले. ते म्हणजे असं झालं की क्लचचा एकच स्क्रू टाईट करायचा असतो पण पैशांची गरज आहे म्हणून अख्खा गिअर बॉक्स बदलावा लागेल तसं सांगायचं. ही लबाडीच आहे. पण स्वामी शपथ सांगते, मी लबाडी नाही केली. आपण फक्त सेफ गेम खेळू. मला असं वाटलं की तुम्ही चिपकू निघालात तर मग आता काय वाटत आहे का मी चिपकू? हो नाही, बिलकुल नाही. आता तर तुम्ही माझे खूप चांगले मित्र वाटता, ज्याच्याशी आपण कधीच खोटं बोलू शकत नाही असे. एवढ्याशा चुकीची कबुली देणारी मुलगी एवढी मोठी फसवणूक करेल? काय मग? नाही म्हटलं, कसा झाला बघण्याचा प्रोग्राम? प्रोग्राम छानच झाला. अपॅरेंटली ती कोणातरी बडाबापाची पोरगी आहे असं आई सांगत होती. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप.